अफगाणिस्तानवर तालिबाननं ताबा मिळवल्यानंतर तिथं उद्भवलेल्या स्थितीबाबत आज परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर संसदेतल्या सर्व राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना नवी दिल्लीत संसद भवनात माहिती देत आहेत अफगाणिस्तानमधून किती भारतीयांना मायदेशी आणण्यात आलं आणि अद्याप किती भारतीयांना भारतात परत आणायचं आहे याबाबत या बैठकीत या माहिती देण्यात येईल असं सूत्रांनी म्हटलं आहे अफगाणिस्तान संदर्भात भारताचं धोरण याबाबतही बैठकीत माहिती देण्यात येईल असं समजतं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी पियुष गोयल यांच्यासह आणखीही मंत्री यावेळी उपस्थित आहेत माजी पंतप्रधान आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते एच डी देवेगौडा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे आणि अधिरंजन चौधरी तृणमूल काँग्रेसचे सोगत्ता राय द्रमुक नेते टी आर बालू बीडेजीचे प्रसन्न आचार्य यावेळी उपस्थित आहेत